नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी 2024 पासून कार्यान्वित होईल अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्यातील विमानतळाच्या दुरवस्थेबाबत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान नवी मुंबई विमानतळाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पुढील वर्षी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपला जो नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे हा पुढच्या वर्षी सुरू होतोय. आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेब आणि मी तिथे जाऊन आलो. आम्ही त्याची पूर्ण पाहणी केली. रनवे देखील तयार झालेला आहे. या पावसाळ्यानंतर त्याचं फायनल कोटिंग रनवेचं होईल. त्याचं जे टर्मिनल बिल्डिंग आहे तीही अतिशय वेगानं त्याचं काम चालू आहे. आणि पुढच्या वर्षीच्या त्यांनी शेवटी म्हटलंय, पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की 3 महिने आधी तुम्ही ते केलं पाहिजे. साधारण ऑगस्ट पर्यंत त्यांनी तो सुरू केला पाहिजे. तर रिजनल कनेक्टिव्हिटीचा पूर्ण विषय हा एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर संपेल, कारण मग स्लॉटची कुठली कमतरता असणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.